मी खूपच घट्ट कपडे घालून नशेच्या धुंदीत म्युझिकवर डुलत होते. माझ्यासोबत त्या क्लबमध्ये डान्स रॅम्पवर मुलींचा पूर्ण ग्रुपच नाचत होता. त्या मुलींपैकी मीच अशी होते की जिचं आकर्षित करणारं शरीर, सुंदर चेहरा, पुरुषांच्या भावना उत्साहित करायला पुरेसे होते. मी डान्स करत असताना त्या लोकांचं मला छेडणं, त्रास देणं खूप वाढू लागलं. कोणी माझ्या कमरेला स्पर्श करायचा तर कोणी मला मिठीत घ्यायचा. आणि मी माझी इच्छा असून देखील त्यांना विरोध करू शकत नव्हते, कारण की हे सर्व करणं माझी मजबुरी झाली होती. ज्याच्या हाताखाली मी काम करत होते त्याला सर्वात जास्त कमाई माझ्याकडूनच होत होती. माझ्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या क्लब डान्सरला फक्त काही तासांचीच ड्युटी करावी लागायची, परंतु मी दिसायला अगदी सुंदर आणि आकर्षित असल्यामुळे माझी डिमांड खूप जास्त होती. मला कित्येक तास त्या डान्स रॅम्पवर नाचावं लागायचं आणि प्रत्येक रात्री पुरुषांसोबत जावं लागायचं. त्यासाठी मला नशा करणं खूपच गरजेचं झालं होतं, नाहीतर कोणतीही मुलगी दिवसाच्या 24 तासांमधले 15 तास सारखा अत्याचार सहन करू शकत नाही. परंतु नशेमुळेच मी एवढी जबरदस्ती, एवढा अत्याचार सहन करू शकत होते. मला रोज नशेचा हायडोस इंजेक्शन दिला जायचा, त्यावर मी ड्रिंक देखील खूप जास्त करायची. मी 24 तास फक्त नशेच्याच अवस्थेत राहायची. मला आठवतच नव्हते की मी शेवटची कधी शुद्धीत आले होते. यावेळी पण मी त्या क्लबमध्ये डान्स रॅम्पवर नाचत होते की इतक्यातच एक तरुण मुलगा माझ्या जवळ येऊन उभा राहिला. हा तोच मुलगा होता जो गेल्या 2 महिन्यांपासून मला फक्त दुरूनच बघून हसायचा, कधी मला डोळाही मारायचा, परंतु कधी माझ्या जवळ यायचा नाही. कदाचित आज त्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो माझ्या जवळ आला आणि मला बोलू लागला की मी तुमच्यासोबत डान्स करू शकतो का. त्याचं असं माझ्याकडून परवानगी घेणं मला थोडं विचित्र वाटलं, कारण आजपर्यंत मी इथे आलेले जे लोक पाहिले होते ते कधीही माझ्याकडून परवानगी घेत नव्हते. त्यांच्या मनाला वाटेल ते माझ्यासोबत करायचे. तिथे येणाऱ्यांसाठी मी एक खुली तिजोरीसारखी होती, परंतु आज त्या मुलाच्या बोलण्याने हैराण होऊन मी नशेने भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहिलं. तो दिसायला अगदी स्मार्ट होता. मी त्याच्या गळ्यामध्ये माझे हात टाकले. मला वाटलं की माझ्या त्या वागण्यावर तो पहिली ॲक्शन ही घेईल की माझ्या त्या मोकळ्या कमरेवर हात ठेवून त्याच्या वाढलेल्या भावनांना शांत करेल, जसे की तिथे येणारा प्रत्येक पुरुष करायचा. परंतु त्याने तर असं काहीच केलं नाही. मग डान्स करताना तो बोलू लागला की तुम्ही तर खूपच सुंदर आहात, तुमचं नाव काय आहे? त्याच्या या प्रश्नावर माझी तर संपूर्ण नशाच उतरली होती, कारण या 4 वर्षांपासून हा पहिला माणूस असा होता जो मला आहोजाहो करत होता. नाहीतर आमच्यासारख्या बारमध्ये डान्स करणाऱ्या, देहविक्री करणाऱ्या मुलींना लोक पहिले तर शिव्या देतात आणि मग त्यानंतर आमच्याशी बोलतात. मी म्हणाले, कोणत्याही नावाने हाक मारा साहेब, शिला, मुन्नी, चंदा. माझ्या त्या बोलण्यावर तो अगदी खळखळून हसला आणि बोलू लागला की नाही, ही नावं नाहीत, तुमचं खरं नाव सांगा, मला तुमचं खरं नाव जाणून घ्यायचं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी खूपच हैराण झाले, कारण या इतक्या वर्षांमध्ये तर मी माझं खरं नाव पूर्णपणे विसरूनच गेले होते. बेटा नेहा, माझ्या कानांमध्ये त्यावेळी माझ्या वडिलांचा आवाज घुमू लागला. त्याच्या त्या प्रश्नाने माझा भूतकाळ माझ्यासमोर उभा राहिला होता. मी अगदीच थरथरू लागले. नशेमध्ये असून देखील तो प्रत्येक अत्याचार, त्या प्रत्येक शारीरिक वेदना ज्या मी त्या 4 वर्षांमध्ये सहन केल्या होत्या त्या मला जाणवू लागल्या होत्या. मी त्या मुलाच्या प्रश्नावर काही उत्तर न देता क्लबमधून बाहेर निघाले. आतमध्ये माझा जीव गुदमरू लागला होता. झालेल्या वेदना पुन्हा सहन करणं हे काही सोपं काम नसतं. जणू काही माझी नशा पूर्णपणे संपून गेली होती. मला पूर्ण शुद्ध येऊ लागली होती आणि शुद्धीत आल्यामुळेच माझं पूर्ण शरीर थरथरत होतं. म्हणून मी लगेचच माझ्या पर्समधून इंजेक्शन काढलं आणि थरथरत्या हाताने ते इंजेक्शन भरू लागले. माझ्यासाठी हे अजिबात सोपं नव्हतं की माझ्या भूतकाळातील त्या भयानक गोष्टी पुन्हा आठवणं. मी सर्व काही विसरू इच्छित होते. मी लगेचच इंजेक्शन भरलं आणि माझ्या हातामध्ये खुपसलं. तेव्हा मला आठवू लागलं की लहानपणी मी किती घाबरायचे इंजेक्शन घ्यायला, किती रडायचे, माझ्या वडिलांना अगदी घट्ट मिठी मारून बोलायचे की बाबा मी कडू औषध घेईन परंतु मला इंजेक्शन नकोय, प्लीज मला इंजेक्शन नका मारायला सांगू. आणि माझे बाबा देखील मला अगदी प्रेमाने घट्ट मिठी मारायचे आणि डॉक्टरला बोलायचे की माझ्या नेहा बेटायला औषधच द्या, कारण जर हिला इंजेक्शनमुळे त्रास झाला तर तो त्रास मला देखील सहन होणार नाही.
मी माझ्या मुलीच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहू शकत नाही। आज देखील माझ्या कानांमध्ये वडिलांचे ते शब्द घुमत होते, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। लहानपणापासून ते 19 वर्षांची होईपर्यंत मी कधीही इंजेक्शन घेतलं नव्हतं। मला खूपच भीती वाटायची, पण त्यानंतर आजपर्यंत मी जितका वेदना सहन केल्या होत्या त्यासमोर हे इंजेक्शन तर काहीच नव्हतं। आत्तापर्यंत पुरुषाचं फक्त एकच रूप मी चांगलं पाहिलं होतं आणि ते रूप होतं माझ्या वडिलांचं। त्यानंतर मी पुरुषांमध्ये फक्त कुत्र्यांचं लांड्यांचंच रूप पाहिलं होतं। लचके तोडणारे, चावणारे, खाणारे किंवा अगदी हवसने भरलेले माझ्या शरीराने ते त्यांची भूक भागवायचे। ज्या मुलीला अजिबातच अशा वातावरणाबद्दल काहीच माहीत नसतं त्या मुलीसाठी असं आयुष्य एखाद्या नरकाप्रमाणे असतं। शुद्धीत असताना माझ्यासाठी असलेले हे जग खूपच वेदनादायक असं होतं। परंतु याच्या आधी माझ्या अंगातली नशा पसरेल तो तरुण मुलगा माझ्या मागे येऊन उभा राहिला आणि मला बोलू लागला की आजची रात्र मला तुमच्यासोबत घालवायची आहे। मी मागे वळले आणि सांगितलं की माझा सौदा करणारा त्या क्लबमध्ये बसला आहे, जाऊन त्याच्यासोबत बोला। यावर तो विचारू लागला की तुमची काय इच्छा आहे। मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, साहेब इथे आमची मर्जी चालत नाही, इथे फक्त त्या लोकांचीच मर्जी चालते ज्यांनी आम्हाला विकत घेतलं आहे। यावर तो मुलगा म्हणाला की मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाऊ इच्छितो, 10 मिनटं थांबा, मी तुमच्या मालकासोबत बोलून घेतो। असं बोलून तो पुन्हा त्या क्लबच्या आतमध्ये निघून गेला। काही वेळानंतर तो बाहेर आला, त्याच्यासोबत तो क्लबचा मालक देखील होता। तो मुलगा खूपच खुश दिसत होता, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगत होता की सौदा पक्का झाला आहे, आजची रात्र मला त्या तरुणासोबत घालवायची होती। तो तरुण मला त्याच्या गाडीजवळ घेऊन गेला आणि मला बसण्याचा इशारा करू लागला। माझ्या आज जीवच नाही अशी माझी अवस्था होती, कारण मला माहीत होतं की आता माझ्यासोबत काय होणार आहे। आमच्यासारख्या देह व्यापार करणाऱ्या बायकांसोबत कोणीही नरमीने किंवा दयेने वागत नाही। आमच्याजवळ येण्यापूर्वी प्रत्येक जण स्वतःचा सभ्यपणा, संस्कार बाजूला ठेवून यायचा। मग एका घराच्या समोर येऊन गाडी थांबली आणि मी माझ्या विचारातून बाहेर आले। तो तरुण मला गाडीतून उतरायला सांगू लागला। मी शांतपणे गाडीतून खाली उतरले। आता हळूहळू माझ्यावर त्या इंजेक्शनचा परिणाम होऊ लागला होता। माझ्या अंगामध्ये ती नशा पसरू लागली, माझे पाय अडखळत होते। त्या मुलाने माझी ती अवस्था पाहिली तेव्हा त्याने माझे हात घट्ट पकडले आणि मला घराच्या आतमध्ये घेऊन आला। त्याने त्याच्या खोलीत नेऊन बेडवर मला बसवलं आणि माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन आला। तेव्हा मी त्याला म्हणाले की मला तहान लागली नाही। यावर तो बोलू लागला की तरी देखील हे प्यावेच लागेल। मग मी फक्त 2 घोट प्यायले होते, परंतु ते पिताच मला काहीतरी विचित्र जाणवलं। तेव्हा मी त्याला विचारले की हे काय आहे। यावर तो बोलू लागला की तुमचा नशा उतरवण्यासाठी हे लिंबू सरबत आहे। त्याची 2 घोट पिताच मला जरा शुद्ध येऊ लागली होती। मी रागानेच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुम्हाला माझी नशा का उतरवायची आहे। तसंही पुरुषांना तर बाई अर्ध्याशुद्धीतच जास्त आवडते, कारण की शुद्धीत नसताना ती कसलाच विरोध करू शकत नाही। माझं बोलणं ऐकून तो काहीच बोलला नाही, फक्त माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्या मोकळ्या केसांना त्याने स्वतःच्या हाताने माझ्या कानांच्या मागे करू लागला। जसं माझ्या कानाच्या जखमेवर त्याचा हात लागला, मी एकदमच सुस्कारा सोडला। तेव्हा तो विचारू लागला की कानावर ही जखम कशी काय झाली। मी म्हणाले, काही नाही साहेब, सोडा त्या जखमेला, माझं तर पूर्ण शरीरच जखमेने भरलेलं आहे। कधी कुठे सिगारेटचे निशान दिसतील तर कुठे दातांचे। माझं बोलणं ऐकून तो काही वेळ माझ्या चेहऱ्याला अगदी निरखून पाहू लागला आणि मग म्हणाला की तुमच्याकडे बघून तुम्ही एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्री अजिबात वाटत नाही, तुमच्या चेहऱ्यावर खूपच निरागसता आहे। मी म्हणाले, तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा साहेब, इथे आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ राहत नाही की मी कोण आहे कशी नाही, आमच्या भूतकाळाची या ठिकाणी काहीच किंमत राहत नाही। असं बोलून मी माझी पर्स बेडवर ठेवली, माझे हिल्स काढले आणि दोन्ही पाय बेडवर ठेवून बसले। तो अगदी शांतपणे मला पाहत होता। मग मला बोलू लागला की माझी अशी इच्छा आहे की आज आपल्या दोघांमध्ये जे काही होईल ते अगदी शुद्धीतच व्हावं, त्यामुळे तुमचा नशा उतरवणं खूपच गरजेचं आहे, हे लिंबू पाणी पिऊन घ्या। तो हे बोलल्यावर मला थोडा राग आला आणि मी म्हणाले की पण माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्यासोबत जे काही होईल ते मी शुद्धीत असताना व्हावं। तेव्हा तो बोलू लागला की मी तुम्हाला इथे माझी रात्र रंगवण्यासाठी घेऊन आलेलो नाही, त्यामुळेच तुम्ही निर्धास्त राहा।
त्याचं हे बोलणं ऐकून मी जरा गोंधळलेच की जर हा मला रात्र रंगवण्यासाठी घेऊन आला नव्हता मग 1 लाख रुपयांची रक्कम भरून मला का घेऊन आला होता. त्याने तो लिंबू पाण्याचा ग्लास घेतला आणि माझ्या ओठांवर लावला. जबरदस्तीने त्याने मला ते पूर्ण ग्लास प्यायला लावलं, ज्याला पिताच काही वेळानंतरच माझे नशा पूर्णपणे उतरली. मला समजत नव्हतं की हा माणूस असं का वागत आहे. मग काही वेळाने तो मला विचारू लागला की आत्ता सांगा कोण आहात तुम्ही, मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मागच्या 2 महिन्यांपासून मी तुम्हाला पाहत आहे. तुम्हाला बघून असं वाटतं की खूप मजबुरीने तुम्ही त्या बारमध्ये डान्स करत आहात. यावर मी म्हणाले की तुम्हाला माझ्याबद्दल जाणून काय करायचं आहे साहेब. यावर त्याने माझा हात पकडला आणि माझ्याशी बोलू लागला. मी त्या मुलाला म्हणाले की याआधी मी ज्या व्यक्तीबरोबर रात्र घालवली होती तो तर माझ्यासोबत एखाद्या भुकेलेल्या कुत्र्याप्रमाणे वागला होता. त्याने माझ्या कानांना देखील स्वतःच्या दातांनी चावे घेतले होते. माझ्या कानातून रक्त वाहू लागलं होतं. माझ्या हातावर जळता सिगारेट विझवला होता. समजतच नाही की पुरुष विकत घेतलेल्या स्त्रीला माणूस का समजत नाही. अशा जनावरांसोबत रात्र घालवण्यासाठी गरजेचं असतं की मी नशेमध्ये अगदी बुडालेली असावी. मला माहीत नाही का, पण मी त्या मुलाला हे सर्व काही सांगत होते आणि तो फक्त मला पाहत होता आणि ऐकत होता. त्याने पूर्ण रात्र मला स्पर्श देखील केला नाही, फक्त माझ्यासोबत गप्पा गोष्टी करत राहिला. सकाळ झाली तेव्हा पुन्हा मला त्याच बारमध्ये सोडून आला. मी या ठिकाणी परत तर आले होते, परंतु इच्छा नसून देखील माझं मन फक्त त्या मुलाच्याच विचारात हरवलं होतं. खरं तर आमच्यासारख्या बायकांजवळ ना मन असतं आणि नाही काही भावना, कारण की आमच्याजवळ येणाऱ्या ग्राहकांना आमच्या मनाशी आमच्या भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. त्यांना फक्त आमच्या शरीरावर त्यांची भूक मिटवायची असते. पण हा मुलगा खरंच खूपच वेगळा माणूस होता. त्यानंतर पूर्ण 3 दिवसानंतर तो त्या क्लबमध्ये आला होता. त्याला पाहताच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो देखील हसतच माझ्याजवळ आला आणि माझ्या कानाजवळ येऊन तो हळूहळू मला समजवू लागला. मी त्याच्या प्रत्येक गोष्टीला अगदी कान लावून ऐकत होते. मग काही वेळानंतर तो तिथून निघून गेला. त्याची जराशी सोबत जराशी आपुलकी मिळाल्याने मला देखील खूप आनंद झाला होता. मग त्यानंतर 4-5 दिवसांनी आमच्या या क्लबवर अचानक पोलिसांनी छापा टाकला. तिथल्या लोकांना पोलीस पकडून घेऊन गेले आणि आमच्यासारख्या देहविक्री करणाऱ्या मुलींची सुटका केली, कारण की तो मुलगा एका सिक्रेट एजन्सीमधला होता. त्या रात्री त्याने मला हेच सांगितलं होतं की जर मी त्याची साथ दिली तर तो मला या वातावरणापासून सुटका मिळवून देऊ शकतो. ज्या वातावरणात मी आणि माझ्यासारख्या अनेक मुली जबरदस्तीने आणल्या गेल्या होत्या, त्याने मला एक कॅमेऱ्यावाला लॉकेट दिला होता जो मी माझ्या गळ्यामध्ये घातला होता. त्यामुळेच मी जिथे जायचे जे बोलणं आमच्यात आणि आमच्या बॉसमध्ये व्हायचं, त्याची जी सर्व गुप्त ठिकाणे होती जिथे त्याने आम्हा मुलींना ठेवलं होतं, ते सर्व काही त्या मुलाच्या नजरेत आलं होतं. त्यामुळेच त्याने विचारपूर्वक ही कारवाई केली होती. तो माझ्यावर खूपच खुश होता आणि मला बोलत होता की याचं सर्व क्रेडिट तुम्हाला जातं. जर या लोकांना तुमच्यावर संशय आला असता तर तुमचा जीव देखील गेला असता. यावर मी म्हणाले की साहेब, इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीचं अस्तित्व आधीच मिटलेलं असतं. तिची जगण्याची इच्छा देखील संपलेली असते. ती फक्त या ठिकाणी एखाद्या यंत्राप्रमाणे काम करत असते. मग असं असताना जीवाची कोण पर्वा करणार? मग सगळ्या मुलींना पोलीस व्हॅनमध्ये बसवून एका अनाथ आश्रमामध्ये नेण्याची त्याने ऑर्डर दिली. सर्व मुली खूप खुश होत्या. पण जेव्हा मी देखील त्या गाडीत बसू लागले तेव्हा त्याने माझा हात पकडला आणि बोलू लागला की तुम्ही अनाथ आश्रमात जाणार नाही, तुम्ही माझ्यासोबत चला. यावर मी म्हणाले, का मग मी कुठे जायचंय? तेव्हा तो बोलू लागला की माझ्यासोबत आज नंतर तुम्ही माझ्यासाठी काम कराल. मी म्हणाले, मी काय काम करू शकते? तो मला गाडीत बसवून त्याच्यासोबत घेऊन गेला. मी आता त्याच्या टीममध्ये सामील झाले होते. त्याने मला त्याच कामावर लावलं. 6 मुलांची टीम होती जे अगदी गुप्तपणे अशा लोकांना पकडून देत होते जे स्त्रियांचा देह व्यापार करत होते. मला आता या सगळ्यांबद्दल बरंच काही माहीत होतं. मी त्यांची पूर्ण मदत करत होते. मग एके दिवशी मी माझ्या गळ्यात घातलेलं ते लॉकेट ज्यामध्ये कॅमेरा लावलेला होता ते त्याला परत दिलं. तेव्हा त्याने अगदी हसूनच ते लॉकेट माझ्याकडून परत घेतलं आणि बोलू लागला की या लॉकेटने आपली खूप मदत केली आहे, परंतु माझं एक नुकसान देखील झालं आहे. त्याचं बोलणं मला काहीच समजलं नाही. अशा नजरेने मी त्याच्याकडे पाहिलं. मी म्हणाले, कसलं नुकसान झालं आहे? सगळंच तर चांगलं झालंय. सगळ्या मुलींची त्या दलदलीतून सुटका झालीय.
त्यावर तो बोलू लागला की ते तर सर्व ठीक आहे ग, परंतु माझं नुकसान झालं आहे, मला काहीच समजलं नाही। मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो माझ्या डोळ्यांमध्ये पाहत बोलू लागला की मी कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक सिक्रेट जागा पाहत होतो, परंतु रात्री जेव्हा तू झोपण्यापूर्वी तुझी केसं मोकळी सोडत होतीस आणि स्वतःला आरशामध्ये पाहत होतीस तेव्हा तुझा चेहरा मला स्पष्ट दिसायचा। तुझे ते मोकळे केस पाहून मी माझे डोळे मिटणे विसरून जात होतो, खूप मुश्किलीने माझी नजर खाली झुकवायचो। तुला या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे होती की कोणीतरी तुला प्रत्येक क्षणी पाहत आहे आणि पाहणाऱ्याच्या शरीरामध्ये मन देखील आहे, जिथे खूप साऱ्या भावना देखील असतात। हे ऐकून तर मी त्याच्यापासून नजर सोडली। मग तो हसू लागला आणि म्हणाला की मस्ती करतोय ग। मग पुन्हा एकदा तो मला माझ्या भूतकाळाविषयी विचारू लागला की तू इथे आलीस तरी कशी। मी त्याला म्हणाले की एका मुलाने मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं, तेव्हा मी 18 वर्षांची होते, त्यामुळेच त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या घराचा उंबरठा ओलांडला। बस हीच माझी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती। तो व्यक्ती पहिले तर माझ्या इज्जतीसोबत खेळला आणि मग मला या माणसाजवळ विकून निघून गेला। मी दिसायला खूपच सुंदर होते, त्यामुळेच या माणसाने मला मजबूर केलं की मी देहविक्रीचं काम करावं, परंतु जेव्हा मी नकार द्यायचे तेव्हा तो मला खूप मारायचा, नशेचं इंजेक्शन द्यायचा। न्यायालाजाने मला त्याचं बोलणं मान्य करावं लागलं। कितीतरी वेळा मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु त्यामध्ये मला यश मिळालं नाही। या लोकांचे हात खूप वरपर्यंत पोचले होते, इतकंच काय काही पोलीस देखील त्यांच्यासोबत सामील होते। माझ्यासाठी कुठेच आसरा नव्हता, परंतु मी हे काम कधीही आनंदाने करू शकले नाही, त्यामुळेच प्रत्येक वेळेला मी स्वतःला नशेमध्ये ठेवायचे। माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की तुझी फक्त इतकीच चूक होती की तू स्वतःच्या वडिलांच्या इज्जतीला धुळीत मिळवून घराचा उंबरठा ओलांडला होतास। मला नाही वाटत की आजच्या जमान्यात मुली इतक्या नासमज आहेत की त्या इतकं समजू शकत नाही की उंबरठा ओलांडल्यानंतर आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या संकटांना त्यांना सामोरं जावे लागणार। तुला विचार करायला पाहिजे होता, मी म्हणाले की त्यावेळी मी वयाच्या त्या टप्प्यावर होते की तेव्हा मला या सर्व गोष्टींची इतकी समज नव्हती। त्या वयामध्ये माणूस फक्त मनाचा ऐकतो आणि भावनांमध्ये वाहून जातो, मी देखील तशीच वाहवत गेले होते। आता मी सिक्रेट टीम सोबत राहू लागले होते। जो मुलगा मला इथे घेऊन आला होता त्याचं नाव महेश होतं, तो अगदी सभ्य आणि संस्कारी असा तरुण मुलगा होता। मी त्यांना अशा खूप साऱ्या लोकांबद्दल सांगितलं जे अल्पवयीन 14-15 वर्षाच्या मुलींना बाहेरच्या देशामध्ये विकतात, आणि हे देखील सांगितलं की मला कॉलेजमध्ये देखील पाठवलं गेलं होतं जिथे मी मुलींना नशेचं औषध द्यायचे आणि मग त्यांना याच दलदलीमध्ये येण्यासाठी मजबूर करायचे, जिथे त्यांच्या इज्जतीचे अगदी लचके तोडले जायचे आणि मग त्यांना ब्लॅकमेल करून देहविक्रीच्या कामांमध्ये लावलं जायचं। आज माझ्यामुळे खूप सारी अशी लोकं पकडली गेली होती जे निरागस मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करायचे। खूप साऱ्या मुलींना त्यांच्या आईवडिलांनी स्वीकारलं होतं आणि खूप साऱ्या मुली अनाथ आश्रमामध्ये त्यांचं आयुष्य घालवू लागल्या होत्या। असेच 8 महिने निघून गेले। महेश माझा खूपच आदर करायचा आणि मी त्याच्यावर आता प्रेम करू लागले होते। एकदा तो त्याच्या आईसोबत फोनवर बोलत होता तेव्हा मी चहाचा ट्रे घेऊन त्याच्या रूमजवळ आले होते। त्याचं बोलणं ऐकून मी तिथेच उभी राहिली। तो फोनवर त्याच्या आईशी बोलत होता तेव्हा त्याचे बाकीचे मित्र देखील त्याच खोलीत होते। तो फोनवर बोलत होता की तो आत्ता लग्न करू इच्छित नाही, त्याला वेळ पाहिजे होता। आंटीला सांग की जर ती वाट पाहू शकत नसेल तर तिने तिच्या मुलीचं लग्न दुसरं कुठेतरी करावं, असं बोलून त्याने फोन बंद केला। तेव्हा त्याची मित्र बोलू लागले की हे तू काय केलेस, लहानपणापासून ती मुलगी तुझ्या आशेवर बसली आहे आणि तू आहेस की लग्नासाठी नकार देतोयस। कालपर्यंत तर तुला या लग्नाला काहीच प्रॉब्लेम नव्हता, खरं तर तेव्हापर्यंत तुला काही प्रॉब्लेम नव्हता जेव्हापर्यंत ही मुलगी इथे आली नव्हती। जेव्हापासून ही मुलगी इथे आली आहे तुझं वागणं खूपच बदललं आहे, तू हिला इथे घेऊनच का आलास, तिला अनाथ आश्रमामध्ये का नाही सोडलंस। हे ऐकून महेश बोलू लागला की ती आपल्या किती उपयोगी पडत आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, मूर्ख नाही मी जो तिला इथे ठेवत आहे, तिच्यामुळे आपण खूप साऱ्या आरोपींना पकडलं आहे, यापेक्षा अधिक माझा त्या मुलीसोबत काहीच संबंध नाही, समजलं। मला माझ्या कामावर फोकस करायचं आहे, त्यामुळे सध्या तरी मला हे लग्न करायचं नाही। बोलता बोलता अचानक त्याची नजर माझ्यावर गेली तेव्हा तो लगेच शांत बसला, त्याचे मित्र देखील मला पाहून शांत झाले।
मी चहाचा ट्रे नेऊन त्यांच्या समोर ठेवला आणि खोलीतून बाहेर निघून आले. माझ्या खोलीत जाऊन माझ्या डोळ्यातून टपटपा अश्रू वाहू लागले. तो अगदीच बरोबर बोलत होता. तो माझ्यावर प्रेम तरी कसा करणार? ज्या प्रकारचं आयुष्य मी घालवलं होतं त्यामुळे कधीही मी त्याला हे सांगू शकत नव्हते की मला स्वीकार. मला माहीत होतं की मला कोणीच स्वीकारू शकत नाही. त्याच्यासाठी तर अगदी संस्कारी आणि पवित्र मुलगीच योग्य होती, माझ्यासारखी चारित्रहीन मुलगी नाही. एकदा रात्रीच्या वेळेला मी माझ्यासाठी कॉफी बनवत होते तेव्हा तो किचनमध्ये आला आणि बोलू लागला की एक कप कॉफी माझ्यासाठी देखील बनवशील का? मी माझा कप त्याला दिला आणि म्हणाले की दूध संपलं आहे त्यामुळे तू ही कॉफी घे. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की असं करूया, आपण दोघं मिळून कॉफी पिऊया. असं बोलत त्याने त्या कॉफीच्या कपामधून एक घोट घेतला आणि मग तोच कप माझ्या पुढे केला. आता मी त्याच्याकडे बघत तो कप घेऊन साईडला ठेवला आणि म्हणाले की मला उष्टी कॉफी पिण्याची सवय नाही. खरं तर गोष्ट ही नव्हती की मला त्याचं उष्ट खायचं नव्हतं, तर खरी गोष्ट तर ही होती की मला त्याच्यापासून आता अंतर ठेवायला पाहिजे होतं, त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे होतं, नाहीतर माझ्यासाठी खूपच कठीण झालं असतं. तो मला अगदी निरखून पाहत होता. मी म्हणाले आता मी इथे नाही राहू शकत, मला इथे नाही राहायचं. तो माझ्याजवळ आला आणि मला निरखून बघत म्हणाला का नाही राहायचं? मी म्हणाले की तुम्ही तुमचं ध्येय साध्य केलं आहे, आता माझं काम संपलंय, म्हणून मला नाही वाटत की आता मला इथे राहायला पाहिजे. चांगलं आहे की तुम्ही मला एखाद्या अनाथ आश्रमामध्ये सोडून यावं. असं बोलताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इच्छा असताना देखील मी माझ्या अश्रूंना रोखू शकले नाही. माझे वाहणारे अश्रू त्याने त्याच्या हाताने साफ केले आणि बोलू लागला की अनाथ आश्रमात जायचं आहे का तुला? मी त्याच्या बोलण्यावर होकार अर्थी मान हलवली. मग त्याने विचारलं मग रडत का आहेस? मी माझी नजर चोरली कारण की त्याच्या नजरेला नजर मिळवून मला माझ्या मनातलं त्याच्या समोर येऊ द्यायचं नव्हतं. मी म्हणाले काही नाही, फक्त असंच थोडं डोकं दुखतंय. असं म्हणत मी माझा चेहरा दुसरीकडे वळवला तेव्हा तो बोलू लागला की ही कॉफी पी, डोकेदुखी थांबेल तुझी आणि मी तुला कुठेही सोडायला येणार नाही, तू इथेच राहशील माझ्यासोबत. तो असं काही बोलला होता की ज्यामुळे मी अगदीच हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा तो बोलू लागला की अगं वेडाबाई, मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, इतकी छोटीशी गोष्ट तुला समजत नाही. मी म्हणाले की मला तुमच्यासोबत लग्न करायचं नाही, मी तुमच्या लायकीची नाही. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की तू माझ्या नजरेतून बघ, तू माझ्यासाठी आजही पवित्र आणि निरागस आहेस. यावर मी म्हणाले की तुमच्या घरचे लोक मला कधीही स्वीकारणार नाहीत. यावर तो माझ्या जवळ येऊन माझा हात हातात घेत म्हणाला जर मी तुला स्वीकारायला तयार आहे तर माझ्या घरच्यांनाही तुला स्वीकारावंच लागेल. त्याने त्याच्या घरातल्यांना देखील तयार केलं. माझ्या लग्नाची तारीख पक्की झाली. मला विश्वासच बसत नव्हता की मी इतकी नशीबवान देखील असू शकत होते, नाहीतर आमच्यासारख्या मुलींच्या नशिबी कुठे असं सन्मानाचं आयुष्य असतं. परंतु महेशमुळे मला हे असं आयुष्य मिळालं होतं. मी त्याची नवरी होऊन त्याच्या खोलीत बसून त्याची वाट पाहत होते. त्याचे मित्र आज त्याला खूपच चिडवत होते, त्याला खोलीत येऊच देत नव्हते. मग काही वेळाने खूप मुश्किलीने मित्रांपासून स्वतःचा जीव वाचवून तो खोलीमध्ये आला आणि माझ्याजवळ बसून बोलू लागला की माझे मित्र पण ना खूपच विचित्र आहेत. त्यांना माहीत होतं की मी तुला भेटण्यासाठी किती आतुर झालो आहे, म्हणूनच ते माझी जास्त चेष्टा करत होते. हे ऐकून मी लाजेने माझी नजर खाली केली तेव्हा तो बोलू लागला की तुझ्या प्रत्येक जखमेला मी माझ्या प्रेमाने भरून टाकेन, पूर्णपणे विसरून जाशील तू तुझं जुनं आयुष्य. याच्या आधी की तो माझी स्तुती करेल किंवा त्याच्या प्रेमाची कबुली देईल दारावर टकटक होऊ लागली. तेव्हा तो हसू लागला आणि बोलू लागला की हा हरामखोर मित्र ना ऐकणारच नाहीत. परंतु पुढच्या क्षणी फायरिंगचा आवाज येऊ लागला आणि रूमचा दरवाजा अगदी धाडकन उघडला गेला. समोर तेच लोक उभे होते ज्यांच्याजवळ मी काम करत होते. त्यांना माझ्यासमोर पाहून मी अगदीच घाबरून महेशच्या मागे लपले. ते लोक बोलू लागले की या मुलीला आमच्या हवाली कर, नाहीतर ज्या प्रकारे आम्ही तुझ्या मित्रांना मारलं आहे त्याच प्रकारे तुला ही जीवाणीशी मारू. यावर महेश बोलू लागला की तुम्ही लोक तर तुरुंगात होतात, मग तुम्ही बाहेर कसे आलात? यावर त्या लोकांमधला एक माणूस हसत बोलू लागला की खूप वरपर्यंत हात पोचलेले आहेत आमचे, तू तर अजूनही लहान मूल आहेस. इमानदारीचा किडा ज्या ऑफिसरच्या अंगात असतो ना, त्यांची ही तीच अवस्था होते जी तुझ्या मित्रांची झाली आहे. बस आम्हाला माहीत नव्हतं की या सगळ्यामागे तुझा हात आहे. जसं समजलं बघ आम्ही इथे पोहोचलो आहोत. जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर या मुलीला आमच्या ताब्यात दे. हे ऐकताच महेश त्यांच्यासोबत भांडू लागला. त्या भांडणामध्ये त्यांनी महेशवर गोळ्या झाडल्या.
हे बघून मी जोरात किंचाळले, ओरडू लागले, अगदी वेडी पेशी झाले. तो रक्ताने माखलेला जमिनीवर पडलेला मला पाहत होता. मी अशा प्रकारे रागात त्यांच्या समोर गेले की मी त्या बॉसच्या चेहरा ओरफाडून काढला आणि माहीत नाही कसं त्याच्या हातातील बंदूक घेतली आणि त्यांच्यावर गोळी झाडायला सुरुवात केली. त्याच्यासोबत त्याचे गार्ड देखील होते. मी अगदी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. ते सगळेच मारले गेले. तेव्हा मी बंदूक लांब फेकली आणि महेश जवळ गेले. तो अगदीच वरवरचे श्वास घेत होता. मी रडू लागले आणि म्हणाले की नाही, तू मला नाही सोडून जाऊ शकत महेश, प्लीज उठ ना, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. त्याने त्याचा रक्ताने माखलेला हात माझ्या चेहऱ्यावर फिरवला आणि हसून मला पाहू लागला. महेशचा हात माझ्या हातातून निसटला होता. त्याचे डोळे उघडे होते, परंतु तो हे जग सोडून निघून गेला होता. मी किंचाळू लागले, ओढू लागले, परंतु तिथे माझं ते रडगाणं ऐकणारं कोणीच नव्हतं. काही वेळानंतर अचानक माहीत नाही कसं या सगळ्या घटनेबद्दल पोलिसांना समजलं. पोलीस तिथे पोचले, परंतु तोपर्यंत तर माझं सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. आता मी महेशची विधवा म्हणून जगत होते. माझा जास्तीत जास्त वेळ आता महेशच्या फोटोजवळच जाऊ लागला. मग एके दिवशी मला एका ऑफिसरने बोलावलं. तो बोलू लागला की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्यासाठी काम करू शकता. मी म्हणाले, तुम्हा लोकांसाठी? मी तुम्हा लोकांवर कसं काय विश्वास ठेवू? महेश आणि त्याचे मित्र इमानदारीने तुमच्यासोबत काम करत होते, मग ते अपराधी जेलमधून बाहेर कसे काय आले? कोणी त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं? इमानदार पोलीस ऑफिसर किंवा सिक्रेट एजन्सीचे लोक यासाठी स्वतःचा जीव टांगणीला लावून आरोपींना पकडतात का की तुम्ही एका फोनवर त्या आरोपींना सोडून द्याल? मला अशा कोणत्याही एजन्सीमध्ये स्वतःचं नाव मोठं करायचं नाही ज्याने माझ्याकडून माझा महेश हिरावून घेतला आहे. आज या गोष्टीला 15 वर्ष उलटून गेलीत. मी अजूनही महेशची विधवा म्हणून जगत आहे आणि स्वतःचा एकटेपणा घालवण्यासाठी मी एक NGO पण चालवत आहे. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.